अभ्यासाची गरज आहे, अभ्यास करावा लागेल. सांगता येईल देव किती मोठा आहे. परवाला मला एक जणानं विचारलं, तुम्ही काय काय सांगता ते कशातले. मी म्हणलं तुझं जिथं जिथं तोंड पुरतंय का तिथं सरज आहे ना. हाती वरची फांदी वाढायला आणि शेपुडी उडे हाणायली. मी म्हणलं राव दी बाई संडास लागन तुला. हातीनं सोनीन फांदी वळली, तू तोंड तिथरूप कसं पुरण, तू बोराटे हाणं आणि बोराट्या तू कशाला येड्यावानी करायची. शेवटी मी त्याला म्हणलं आम्ही कशातलं सांगतो विचारूत नको ना, तू पाठांतर कर, सांग वेगवेगळी संतांचे चरित्र. ट्रक मोडतील इतकं संत वाङ्मय, ट्रक मोडतील इतकं वाङ्मय, आपलं इतकं वाङ्मय आहे का नाही. मी त्याला म्हणलं बापू दुसऱ्याचे धुनं धुणारी माणसं, दुसऱ्याचं जास्त धुनं धुणारी माणसं कालांतरानं त्याच्यावर इतकी गोड वेळ येतील, भविष्यात त्यांना बायकोची परकर धुवा लागतील. हो म्हणून दुसऱ्याचं नाहीच केलं पाहिजे. किती मोठा आहे सांगता येईल. संत नाही सांगता आले परवाना. आदरणीय हरिभक्ती परायण तनपुरे महाराज आहे, मी यांच्याकडे बघितलं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणून पाहतो. मुखोत्कराव महाराज गिरगावची मुखोत्कट ज्ञानेश्वरी सामान्य ताकद नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोपरायच्या त्या पवित्र ग्रंथातलं ते अक्षरेणवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका एक अक्षर बनले ज्ञानेश्वरी पाठ ते सुद्धा आहे. सांगू शकतो आपण देव किती मोठा आहे. संत नाही सांगतायत. तुम्हाला एक सांगू का, देवानं संतावर केलेली कृपा सगळ्या भागवत करायला सांगताय. प्रसाद तुम्हाला पण सांगताय देवानं केलेली संतावरची कृपा. एका महाराजाला देवानं सोन्याचं गाव दिलं. एका महाराजाला देवानं सोन्याचं गाव दिलं, एका वारकऱ्याला, एका भजन्याला. हो पण ते भजन्यात तंबाखू खात नव्हता, ते बिडी वडीत नव्हता, ते सिगरेट वडीत नव्हता, गुटखा तर त्याच्या स्वप्नात नव्हता. असा भजन्या होता तो. त्या भजन्याचं नाव सुदामदेव. गाव सोन्याचं दिलं, गाव मसमवाट पण सोन्याचा द्याला. सुदामदेवाच्या नगरीतल्या गाई म्हशीला साकळ्या सोन्याच्या. झालं नाही देवान दिलेलं वर्णन, काय सांगता याच्या पलीकडं. आता मसडायला बांधाय प्रसाद व साकळ्या सोन्याच्या, तर बायका तर काय कथलाच्या एकदाने घालीत असते का, गयड्या बाबरीच्या शेंगा बांधित असते गळ्यात माऊली. मसडायला घोडीला दान ठोकला, पुढं लगाम बांधायला सोन्याचा. घोडीला दोन डाम ठोकावं लागते, डाम म्हणजे मेखी. एक पुढं असती लगाम बांधायला आणि माघ असती पायबंद बांधायला. मागचे पाय जर घोड्याचे नाही बांधले ना तर पोट गेळ्यावर सुटत ते. हो शास्त्र आहे त्याचं पाठी, तानच लागते घोडे. हो तर त्यांच्या नगरीतल्या घोड्याला सोन्याच्या मेखी होत्या. बायक मंगळसूत्र लोखंडाचे घालीत असते का. हे झालं देवानं केलेल्या उपकाराचं वर्णन. देवावर संतांचा किती उपकार आहे आतापर्यंत त्यालाच कळालं नाही. संतांनी काय दिलं माहितीये का, त्याला सुख दिलंय. सुख संतांची सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. बर किती सुख दिलंय आपल्याला. पुरणपोळीचं किती सुंदर जेवण. आपले ते तुमचे बंधू त्यांना भाऊ म्हणतात, काय नाव दिगंबर राव. ते म्हणले बाबा तुम्हाला काय काय आवडत आहे. सात आठ पदार्थाची यादी दिली. म्हणलं याच्यातलं चट थोडं थोडं प्रसादासारखं खातो, काय काळजी करू नका. म्हणजे किती घेणार आहे गिरगावकर एवढं एवढं.
पण संतांकडचं सुख घेत असताना अजून तो कटाळच नाही. बर, पुढचा घेणारा कटाळला नाही तर ज्यानं दिलंय त्याचं संपलं नाही. ज्यांनी दिलंय का ते संपतंय. घेणारा कोण आहे? जगाचा बाप आहे. अजून कटाळला नाही पण देणाऱ्याचं बी संपलं नाही. या सुखा कारणे देव विडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सामान्य उपकार एक देवावरचा. काय वर्णन करू शकतो संतांच याच्या पलीकड? सगुण निर्गुण भय अस्तित्व ती व्याप्ती जायते कला सूत्रेशी. एक भाष्यकार सांगतोय एक विशिष्ट प्रकारची खोल बांधून बसलेला वैकुंठातला देव. खालच्या लोकांना भाऊ माहित नव्हता, तो ठावा केला संतांनी. एवढी मोठी व्याप्ती. अहो, देव माहित करणं हा अधिकार संतांचा आहे. देवाला माहित करणं, देव लोकांना ठावा करणं हा अधिकार संतांचा आहे. काय त्या संतांचं वर्णन करावं? एक प्रसंग मानतो तुमच्या पुढे. उत्तर भारतात एक महाराज होता. महाराजायला कमीच नाही, लय महाराज झाले खूप. फक्त काल नेहमी सारखे होऊ नये. त्रेतायुगात एक काल नेहमी नावाचा महाराज झालता. मातुड्याचे मणी करून गळ्यात घातले होते, तुळशीचे तर टिकच न गेले. मातुड्याचे मणी केले, समुद्राच्या तीरावर शाळूची माती काढली. गणपतीची मूर्ती त्या मातीची करत असतात, त्या शाळूच्या मातीचे मणी केले. ह्या असला महाराज ठसला. असे डुप्लिकेट ओरिजिनल महाराजापेक्षा लय गोड दिसते. तुम्ही अजून बी सोन्याच्या दागिन्यापेक्षा बेंटेजचे दागिने लय चमकत येत हो. पण चोट्टे नाही हुशार. हातून दागिने टाकलेले असले की समजायचं सोन्याचे, आणि मोकळे फट वरून टाकले बैलाच्या घागरमाळावर की चोर म्हणते हे काय कामाचे नाही. हा हा, याच्यावर गारीगारी पण येत नाही, डबोबाटे पण येत नाही. चोर बिलय हुशार हो, लय हुशार चोर. आणि ते ओरिजिनल खताला ठेवले. ओरिजिनल खताडा द्यासाठी ठेवलेले. शेतकरी राजा गरीब राजा आहे ना, गरीब राजा आहे. अख्ख जग त्या राजावर चलते, त्याच्या गरिबीची कोणाला काळजी नाही. काळजी नाही. राजसत्तेत गेलेल्या लोकांनी शेतकऱ्याची पण काळजी करावा. त्या राजसत्तेतला जो राजसत्तेतला माणूस आहे शासन दरबारातला, जो शेतकऱ्याची काळजी करील, त्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना त्यांची मुलं बंगईवर झोका देतील. हो, बंगईवर झोका देतील. इतकं पुण्य लागल शेतकऱ्याकडे लक्ष देणाऱ्या शासनातल्या लोकांना. आणि जाणून बुजून शेतकऱ्याकडे जर कोणी कानाडोळा करीत असेल तर त्याचे पोर वा वा वा. हो, हे झोपीत असताना यायचे अंगुठे घेऊन यायचे श्राद्ध घालतील. वरचा बघत असतो गरीब शेतकरी राजा कशाचे दागिने घरी बँकेत कोसलेले. ते संक्रांतीला काढून आणते तर कसच सोयाबीन आले. पाऊस असा पडायला, सोयाबीन सुकली की पाऊस पडतो. म्हणजे वाकलेले पानं दुसऱ्या दिवशी सरळ. पुन्हा दोन चार दिवस पानं सरळ राहतेत की पुन्हा वाकत येत. वाकले की असा फवारा. हो, गुटखा खाणार कसं खिडकीतून थुकत. इतकेच थेंब पावसाचे पडत आहेत की पुन्हा सोयाबीन आशी. शेंगाचा पत्ता नाही, काहीच नाही. परच्यांच लक्ष राहा. पण ते बिचारे त्याच्या कुरघोडीतच बेजार येत. ते कह लक्ष ठेवते देव जाणी. विठाला विठाला काय बोललो. मी बी शेतकरी आहे ना. आता पाऊस नाही पडल्यावर कशाची सत्य आली. आकार आकारानच होणार ना सत्य. हाय का नाही? असल चाल तर घालावा दाळ. हो, हाय का नाही? असेच मन करायचं काय. निदान ते तर साधलं पाहिजे. हो, शेतीतलं पप्याची माय पप्या व्यवस्थित जगला पाहिजे ना. त्याच्यामुळं शेतकऱ्याला द्रव्य यावं. विठाला विठाला
संगे मला असं वाटतंय तसे साधू जर आता असायले माझा शेतकरी राजा सुखी झाला असता. पात्रता नाही आमच्यात, ती योग्यता नाही आमच्यात, ती लायकी नाही आमच्यात. उत्तर भारतामध्ये एक साधू आहे, खूप संख्या आहे साधूची, फक्त काल नेहमी सारखे नसावा असं बोलून गेलो वाक्य मी. उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोपरा आहे आणि संत शिरोमणी नामदेव राय गेले उत्तर भारतात. आता आपला प्रांत सोडला की भाषा बदलती, भाषा बदलत असती. हिंदी भाषिक लोक होती. माऊली महावैष्णव ज्ञानोपरायाला पाहिलं, सगळी वदय लक्षात घेतली आणि त्या तिथल्या साधून लागलीच विचारलं, आप महाराष्ट्र के काय वाणू, आता काय वाणू, काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, काय महिमा आहे संतांचा. हम महाराष्ट्र के जी, हम महाराष्ट्र के, क्या नाम है आपका, ज्ञानदेव जी. आपके महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है जी, वो बड़े पत्थर को दूध पिलाता है. तिथलं महाराज म्हणू लागलं, त्याची दाढी 34 फूट लांबलेली, त्याच्या जटा लांबलेल्या 49 फूट, हो मिशा लांबलेल्या 70 फूट, 250 विद्यार्थी धरायला, लय काय काय असं तेव्हा ते तिळभर करायचं, निळभर सांगायचं, असं काय काय लय ना. आमचा एक मित्र महाराज माणसात गेला की त्याचा विद्यार्थी आसनपट्टी घेऊन, माणसात गेला की आसनपट्टी घेऊन विद्यार्थी आणि सोहळ्यामध्ये देऊन त्याची बायको एकाच मेन कापडा चिवडा खाली, म्हणजे तिच्या तोंडातला चिवडा त्याच्यात पडायलाय आणि याच्या तोंडातला त्याच्यात पडायलाय, मिसळून खाऊ लागले. मला वाटतंय चव जास्त असं नाही का, नाही बायकोच्या तोंडातला खाली पडल्यावर जरा फोडणीपेक्षा चव असं नाही का नाही. आणि ह्यो माणसात गेला की याला आसन बसायला इतका यम हानिन त्या भडव्याला की यमान पण करणार नाही बेट्या तुला कुठं कुठं हाणावं म्हणून, इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची, सोंगड्याला किंमत नाही वाटतरी संप्रदाय भंगिऱ्याला किंमत आहे का संप्रदायात, या संप्रदायात असल लोक लागते. असल सोप्या भाषेत सांगतो, तुका बोले सात्विक हे देखावा या संप्रदायात नाही चालत. माऊली महावैष्णव ज्ञानोपरायाने देखावा केला नाही, संत शिरोमणी नामदेवराने देखावा केला नाही, देहूतल्या मालकांनी देखावा केला नाही, जवळच माझ्या पैठणच्या मालकांनी देखावा केला नाही. हे महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी उच्चता डोळान देखावी स्वकीर्ती कानीन ऐकावी, ह्या अवस्थेतली लोक होती. मला सांगा, रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवायची ताकद होती, शिष्य कमी पडले असते का माग प्रसाद बोल. अहो माग एका बाईच्या हातानं म्हणी नंदी दूध प्यालाय, चर्चा आलती. आता मला एवढे काय कीर्तन नव्हते, मला ती बाई सापडली. मी गेलो त्या बाईक, तिकिटाला पैसे नव्हते, घेतले एक जण कोण उसने आणि ती बाई सापडली. त्या बाईल म्हणलं, बाई तुमच्या हातान मन नंदी दूध पेतू मग मला का साध समजू तू काय. मी म्हणलं, बाई त्याच्यामुळेच गिरगावून आलो माय तुमच्या पाय पडायला, तुमच्या हातानं नंदी दूध पेतू. हो बाई मालक 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही. बाई
मी म्हणलं त्यो नंदी महादेवाचा नसन, त्यो नंदी बापा बोकडे खाणाऱ्या मसुबाचा आसन, चांदणीच्या हातानं दूध प्यायलाय जी 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही, तिच्या हातानं महादेवाचा नंदी दूध प्यायला त्याच्या का गोळ्या संपल्यात का? नवऱ्याला बोलणाऱ्या खालीवर बोलणाऱ्या टकटक दिसायला चौघीजणी आरक्षण मिळायच्या आधी ह्या चौघीजणी गोळ्या घालून फुकाव, माग पाहूत नका तुम्ही चौघीजणी, काय माग भूत पाहता, सळो की पळ करून सोडले तुम्ही चौघीजणी नवऱ्याला, ते समाजाच्या लाजकाच तुम्हाला सांभाळायला लागले इतकं खालीवरी बोलत राहू द्या राहू द्या मरायची बापा अटॅक येऊन या खाली नाही कोण नाही मला नाही काय कळत राहू द्या नाही तुम्ही नाही चौघी घामपुसा विठाला 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 नाही माझ्या माईने माफ करा, जी बाई नवऱ्याला पांडुरंग समजीती, जी बाई आपल्या पतीला काशीतला मालक समजीती, त्या बाईच्या चपलाचं पण मी दर्शन घेतो, आणि जी आपल्या नवऱ्याला कमी किंमत देऊन जास्त देव देव करते का, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडत, हे उपास धरायचेच नाही हे कुठाने, फक्त एकादशी सोमवाराने शक्य असेल तर प्रदोष, याच्या व्यतिरिक्त एक बी उपवास तुम्ही धरायचा नाही एक बी, काय पाप लागल तर गिरगावचा बाळ्या फेडायला तयार आहे, ज्ञानोबाने तुकोबाने सांगितलेले उपवास धरायचे, नांदेडचा पट्टा ताळंदीच्या पट्ट्यापर्यंत इतक्या पट्ट्यातल्या बायकांनी फक्त 3च उपवास पकडायचे, नाही पकडायचे दुसरे का, या पट्ट्यात असे संत जन्माला आले की त्यानं पंढरपुरातल्या मालकाला काशीतल्या मालकाला कामाला लावले, अशी संत आपल्या भागात आहे, हे बाकीचं नाही ऐकायचं, आपल्या सात्विक संतांचं भंगारे काही बी सांगते त्याचा उदो उदो चालण्यासाठी हे ते भंगारायचं ऐकायचं नाही, मानकार मोडून जाईन आपली, बायकांनी का बाकीचे उपवास धरायचे नाही, कारण जी बाई सक्षम आहे शक्तिशाली आहे बलशाली आहे तिच्या घरी किती पाहुणे येऊ द्या ती उपाशी जाऊ देत नाही, आणि उपास धरू धरू तीच हे अंगाव त्या अंगाव पडायली, नवरा खिचडी शिजितून पप्याच्या माईल म्हणतो खाय ना गरम गरम जरशी खाय ना तू जरशी, आणि गार झाल्या बुडायला लागलेली हो खा तू सोंबळ्या, असा अपमान उपास धरलेली बाई मालकाचं करती, करायचा नाही मालकाचा अपमान, उढाला 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 देखावा मोठा होता, नाव नाही ठेवणार, पुरावा आहे शास्त्राचा ऋषी मुनींचा, हा संप्रदाय वेद प्रणीत आहे पुराण प्रणीत आहे शास्त्र प्रणीत आहे ऋषी प्रणीत आहे मुनी प्रणीत आहे, कोणाच्या बापाची जागिरी नाही, मठांचा संप्रदाय बलशाली निष्ठावंत लोकांचा संप्रदाय देखावा होता, नाव भरायचं लक्षात आलं हे आगे नावाचं किडू आहे संध्याकाळी चमकत पाहत उजाड्या गोसत नाही, आणि आगे कोणी कोण चमकत येत माहिती आहे तुम्हाला का, ते मी इथं सांगू घेतलं का मी सांगायला ते ऐकायला बरं वाटतं, मग लोक म्हणते काय गिरगावकर सगळं आणि बोलवतो बापा, तेव्हा त्याला खसखस पिकल्या आणि हसू लागला, विठाला असे कोणी कोण चमकणाऱ्या किंमत नसती, ते काही दिवस चमकत येत प्रसाद बुवा, मग असेही झतेत पप्याची माईल गवसत नाही, ती याच्या आधी मरण दिलेलं परवडो, माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे, चंद्र सूर्य येतोपर्यंत हे झळकणारी दिवे येत, चंद्र सूर्य येतोपर्यंत ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथ बाबा, हे सगळे संत रविदास महाराज असतील सगळे असतील सावता बाबा असतील,
कबीर महाराज असतील तोपर्यंत चमकणारी लोक आहे. बोले जादू टोना दाखणारे आता भी लोक आहेत, लय लोक आहेत, लय लोक, लय लोक. मी शाळेत असताना एक जण माणूस आमच्या शाळेवर खेळ करायला आला, त्यानं बंध्या दोन रिली नाकात घातल्या आणि इकडे नाकातून काढल्या आणि आम्ही टाळ्या वाजू लागलो. तेव्हा आठाने तिकीट होत गणेशपूर ते चार ठाणा, ते तितके द्यायला पैसे नाहीत. आम्ही टर्काला हात करीत ते विद्यार्थी म्हणून नेत होते, काही काही गरीब असले नेत होते. तर त्या स्वस्तायला आम्ही चार चाराने टाकले. अरे बापरे, बंध्या दोन रिली नाकात घातल्या आणि इकड्या नागपुडीतून बंध्या दोन काढे. मला असं वाटतंय दोन्ही नाकात न घालता एकच जर नाकातून काढली तर त्याला भीक मागायचं कामच नाही ना, रिलीच दुकान टाकायचं. सारे टेलर त्याच्याकडूनच रिली घेतील का नाही. पण झुकती आहे दुनिया झुकाने वाला छाय. हो, भोंदुईचा लय उताला आणि भोंदुईच्या माग लागणारी जनता जास्त आहे म्हणून ज्ञानोबा राय तुकोबारायला आपला राग आलाय. भोंदूचा उताला सुना नाही गाव, आज्ञानी लोकाची तिकडेच धाव. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभट्टी. लेकराला सोबणी झाली वैद्याची दोरी, दारूची शिशी आणा लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही क्यू. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे यगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे, मोठ्या लोकांचा आदर्श घेणारी संत. माझे मालक सुद्धा म्हणले, आयुष्य कैसे झाले भोंदू आणि कर्म करून लावणिया राख आणि डोळे झाकून करती पाप. भंगिऱ्याच्या नादी लागू नका माझ्या माईनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आजीबाईनो. तुमच्या चपला सगळ पाय पडतो. तुम्ही नालायकाच्या नादी लागल्या की पिढी मातीत जाती. बरं माझ्या माईनो, नका नका. भंगाऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. लय उत आलाय, लय उत, लय उत. हा, भंगाऱ्याच्या नका नादी लागू. शुद्ध सात्विक सदाचारी लोकांच्या पाठीमागं लागा, देव तुमचं कल्याण करील. लक्षात आलं ज्ञान पारायचं हे भपकाय, पण मोठी माणसं बोलत नसतो. मोठी माणसं एखाद्या चांगल्या बैठकीतला मुरब्बी गप्पा रंगल्या ना तर येडग लगेच त्याला उत्तर देतोय. शहाणे नुसते ऐकत असतात, ते हत्तीच्या अंतकरणाचे असतात. हो, एक जण म्हणला आपल्याला 150 क्विंटल कांदा झाला. अरे कांद्याचे रूपच जुळून गेले ना, कसा झाला है का ना, हे शहाण्याला कळतं ना. तसे ज्ञानपराय होते ते, ज्ञानाचे सागर आहेत. ते कशाला नादी लागते ना त्याच्या, पिला बोल फत्तर कदूत. त्याच्या शिष्यानं लगेच आणलं. हो, भंगिऱ्याच्या जवळ माणसं लय असतील, चांगल्याच्या जवळ कमी असतील, कमी असतील, कमी असतील. तुम्ही अजूनच सांगतो, गोड वाळकाला कमी वाळकं लागते आणि इंद्रावणाला डाल भर निघते, डाल भर उसऱ्या करायच्या पण कामी नाही. आणि उसऱ्या जुन्या बाईला येते, टिकल्यावाल्याला उसऱ्या येत असतात का काय, कुठं जुन्या बाईला उसरी येत असते, यायला कुठून येईल ती. हा, आमच्या घरचे म्हणले मी उसऱ्या म्हणलं मुकाटे बस माया करशील. हो, आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली आहे का नाही. तुम्हाला राग येईल म्हणून आमच्या घरच्यावर घेतलो, पण तुम्हाला दळायलो हे ध्यानात ठेवा. जुनी जुनी माणसं असतात, बिला बोल फत्तर कदू. आणलं ते दूध गुंडीत बुवा आणि ते आता ते नाही का नाकात रिली घालान काढान. एकदा आम्ही वारीत असंच उभं राहिलो, जांभळी खाली बसलो, मानला त्यानं तिथं खेळ. ती अशी ती भागूबाई, एक माणसाचं मुंडकं खापरी ठुलेली, एक जणाच्या हातात ती अशी ती नळी असन हाडकुट दे हाड, ते हातात दिला असून दाबा म्हणले उकला मोठ उकलत ना.
मग ज्याची उकलन ते लागलं रडायला, आम्हाला नंतर कळालं ज्याच्या उकलन गेली ते त्याच्या संच होत. हे सारे नाटक नो नाटक, या संप्रदायात नाटक चालत नाहीत. नाटकाचे दुकान बंद होते तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, त्याच्यात नाहीत नाटक चालत. पत्थर कदूत इथं तर सिद्धी लावी पिशे कोणतया, अनिमा गनिमा महिमा कामा वसित्वा विषित्वा या सिद्धेत. देवतल्या मालकानं सांगितलं यखिले इथं थांबायचं नाही, निघा बाहेर. कोण विचारत त्याला त्या सिद्धेला, हाता इथे विचारत त्यानं असं केलं की असं असं होतंय. अरे मग त्याला एकच करायला लावणं, त्याच्या गावात आभाळ हलवायला लावून पाऊस पाडायला लावून कशाला असं असं तस तसं करतो म्हण. नुसतं आभाळ हलव ना, कशाला बाकीचे गांजरे काम करायला, हे कुठाने आभाळ हलव. अख्ख्या गावात कोट्यावधी रुपयाचं सोयाबीन होईल, दुसऱ्यात पुंगाने वाजित आणि लोक त्याच्या माग बाजा वाजवायला. त्याने असं केलं की असं होतंय, तुम्हाला हाणायला पाहिजे. विठाला विठाला असे केस झटकिले कितला किट काढ. भरते का गरीब माणसाला गेलं का ना, नाही सांगत. मग त्यानं असं आभाळ नाही हलवा का, आणि पाळाव ना मराठीत मराठवाड्यात पाऊस आहे का नाही, किती सोयाबीन अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात पाळाव. मराठवाड्यात म्हणजे पुन्हा लोक म्हणतील गिरगावकर आपल पोटे. अख्ख्या भारतात, अख्ख्या भारतात, दुसऱ्या देशातही पाळाव. काय आपल्या काय काय चाललं आपलं आहे का नाही, द्यायचं तेल देईल आणि भोते आला घाईला आलेल्या तेलाची दिवटी चले जाव आहे का नाही. काय ताण होतो का त्याचा, काय ताण घ्यायचा त्याचा, चलत राहते. काय वचनम किम दरिद्रता. एक प्रकारची सिद्धी आहे, पेलं दूध पेलं पण ज्ञानोबरायने मानलं नाही, हे मानितच नसते. ह्या अशा बुवाबाजीला भाऊ मानित नाहीत संत, बाकीचे मानतील, बाकीचे काही मानतील. कशाला मानते तू, आमचा पाहुणा म्हणला पिराला बोकड्या कापल्या आम्हाला भासा झाला. मी म्हणलं तुला कापायला पाहिजे होतं, तुझ्या भाषेला अकरा पोरं झाले असते रांग लागल्यावानीच. तपा तपा पडले असते इजळलेले आंबे पडल्यावानी, वान्यरायन आंबा हालिले कसे पडते, असे अकरा भाषे पडले असते तुला. म्हण पिराला बोकड्या कापल्या भासा झाला मला, दाताळ दुरुस्त राहायला पाहिजे. विठाला 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 विठाला. पण मालकानं सांगितलं, आळंदीतल्या मालकाने, ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. ह्या दगडाला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. पण महाराष्ट्रातला एक उभा 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 आहे त्याला मात्र दूध नाही तुम्हाला पाजताय. ते झिंजान घिंजान अशा पांझरल्या बरोबर पाच पंचवीस छत्र्या फिरल्यावानी सावली पडली, इतक्या झिंजा होत्या त्याच्या त्या. हो एवढा मोठा माणूस, बाकीचे शिष्य म्हणले काय बोलता तुम्ही, हिंदीत बोलू लागली ना, आपलं मराठीतच सोड द्यायचं कशाला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धेडे करायचे नाही, आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायचं नाही, दुधाचा खराबा होतो. तुला पिठल्यातलेच गोळे फुटनत ना द्वारका, मग तू कशाल बासुंदी करती. इथली नाही बाबा आमच्या इथली म्हणायलो, इथली काय घेणं मला फुकट कळल शेंडी वळवळ. आपल्याला मराठी ती कशाला आगावीच कायच. हे असे भंगिरे संचले जागीरदार असतील बर का, कोयडे हा खिशात नाही, आणि बाजीराव अलीकडच तुम्ही म्हणा मेघूत घेतलं का. घरात बारा हात येऊन फिरतो, कपडे झकपक मधात भकभक, नादाचा असतो का
ऐकायला कपडे कडक घालायचे. आमची इथे एक माणूस अशी टोपी कडक घालायचा, बोर साळता येईल उसत नाहीत ना आमच्याकडं, बोरीच्या फांट्या साळता येईल इतकी टोपी कडक. पण बायको अख्तर भाईच्या मिरच्या तोडायला, तिने मिरच्या तोडल्यावर याला ठ्यासा खाल भेटतो तू. पण गप्पा अशा हणतो जसा मंत्र्याचा चुलता छे. अशा काय काय गप्पा असतील काय काय. मग याच्या संच असेत ना, आरकिता ठून द्याला दाढाने सुपाऱ्या फोडायले. काय बोलता तुम्ही, हे पत्थर महाराष्ट्र के पत्थर को नाही दूध पिलात. हे पत्थर को पत्थर मत बोलो, नाही घडविला नाही बैसविला, तू का म्हणे मूर्ती घडविली म्हणून त्याच्या मुखा किडे पडव. त्याला दगड नाही म्हणायचं, ते म्हणणारे पत्थर पत्थर पत्थर. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायनं सांगितलं, ऐका तुम्ही काही म्हणा, आता आम्ही तुमच्या प्रांतात हेत माना अथवा न माना, पण पंढरपुरातल्या त्या उभ्या तो तुमच्या हातानं दूध पित नाही. निघालं ते तरतर करीत हो रिकाम्याल्ले ना असतो. अजून बी ध्यानात ठेवा, जिच्या माग काम तिच्या पिठल्यात केस नाहीत, तिच्या चपातीत गवसायचे नाही, आणि जिच्या माग काम कमी उठलं की कपाटा पुढच. तर चपाती तोडताना तुटतच नाही, तुटावा तर इकडच्या याच्यात मधात कनेक्शन. जशी बायपास केली चपातीची बायपास, सारे चपात्याच्या उंड्यात केस पिठल्यात केस, म्हणून एक मन होती रिकामीचा भांग नीट. मग काऊन नाही नीट राहायचा, कहो दातळ हातातच, काठोट खाली असली तरी पिठल्याच बघून असलं तरी. तशी रिकाम्याला लय नाटणं, चला पंढरपूरला. तर मालकानं भजन म्हणीत आणले, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, पंढरपूर जाना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. पंढरपूरला आणलं. कोण साहेब बोले तुम्हारे महाराष्ट्र भगवान हे मंदिर में बोले. चलो शिबिर लावलं, रावट्या गिवट्या काय असेल ते ठोकलं, विद्यार्थी मंडळीत पाठवले सोन्याची गुंडी त्यात जाऊ. काय वाणू आता, काय त्यांचा महिमा, वाणू वारंवार त्याच्यावर बोलतोय. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं, मोठा माणूस आहे, वैभवशाली, पैसा आलाय, पैसा आलाय. या संप्रदायामध्ये आचरणाला किंमत आहे. महाराज किती भारीच्या गाडीत आलाय याच्यावर जायचंच नाही, याच्यावर नाही बोलायचं. महाराज जर भारीच्या गाडीत आप आल्यावर मोठा असल तर तमाशा लोकनाट्य असत का, त्या बिचाऱ्याला लग झरे. फकरू महाराज आपल्या लहानपणी जवळ्याला जत्रा भरायची, जिवाजी बाबाची जत्रा, तिथं लोकनाट्य येत होते. तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही का लय लांबचे थोडेचे, तर जवळ्याला यात्रा भरायची, तर ते पैसे नसायचे ना ते. मग लहानपणी एकदा ते बघायला भेटलो, ते उघडं करतेत का माहितीये का, गाणे संपल्या. जीवनात गाणे पाहायचा येळच नाही आला, आणि आता इथून पुढे ते येऊ देव. आता कशाला मथारपणी सोंग आहे का नाही, वागाव पण आहे तो नाही पाहायचा योग आला. तर ती मंदिराच्या शिखरावर लाईट होता लावलेला, लाईट ती इजला, पण त्या लोकनाट्यातली लाईट नाही इजली. मग एक चांगला माणूस होता, त्याला म्हणला मंदिरावरच्या कळसावरला लाईट इजला आणि यायचं कस काय नाही इजला. अहो त्याला 16 लाखाचं जनरेटर त्यायचं स्वतंत्र आहे, 16 लाखाचं जनरेटर ठेवाला, ट्रक सुद्धा 24 लाखाचा स्वतंत्र. तितका महाराज श्रीमंत असतो का,
काय घेऊन चलन, गाडी घेऊन येईन 1-1.5 कोटीची, का जनरेटर संगच घेऊन येईन. त्याच्या कीर्तनात लाईन गेली तर काय त्याचं काय चाललंय, तर थोडं ते मधलं कमी व्हालंय. तर इच्छा नसली तरी बी मला सांगायचं याच्या करता, लय हावपो मोठा असला म्हणजे महाराज मोठा आहे असं नाही, लय सटाक्या गप्पा हाणतो म्हणून महाराज लय मोठा आहे नाही, लोकांना कमी बोलतो म्हणजे लय महाराज श्रीमंत मोठा आहे असं नाही. त्याचं आचरण तपासा. वारकरी संप्रदायात आचरणाला किंमत आहे. वाहनाला मोठ्या वाड्याला याला काय विचारता. पत्र घ्यायचं होतो, पत्र समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकिलं तात्यांचं, पत्र घ्यायचं होत. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब, 6 वर्ष वय. याच्या पुढे आता थोडं थोडं वरी चढत जा. निवृत्तीदादांचं वय, नानोबरायांचं वय, काकांचं वय, सगळ्यात कमी वय मुक्ताई साहेबाचं. हाळं लिहून पैठणला पाय पाय होती का चप्पल, आताचे सारखे रोड असतील का, असेल का आताच्या सारखी परिस्थिती. 6 वर्षाच्या चिमुकल्या माऊलीच्या पायात काय नाही, कमळाच्या पाकळ्यासारखे तळवे होते, काय खडे टोचत असतील. आज वैभव, आज काय वैभव आहे त्यांचं, काय वैभव आहे. या अधिकारी लोकांची ताकद ही असती, गाड्या घोड्याला काय चाकी का. आमच्याकडे एवढे कोटी का फुकून घेतो का सोमल्या. आचरण दाखव, या संप्रदायात आचरणाला किंमत आहे. आणि त्या लोकांना तुम्ही मानायचं, ज्याचं आचरण मातीत गेले त्याला तुम्ही बोलून पाकिट देत असताल तर त्या गावाला कुपाटी लागत असती. तुमचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. ह्यावा तुम्हाला विनोद ऐकायला मोबाईल पडलेत, हसण्यासाठी जगातले मोबाईल आहेत, काही बी कीर्तन त्याच्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ऐकायचं. जीवनात एक तरी गोष्ट आपल्या कीर्तनातली लागू पडावा, त्याचं नाव कीर्तन असते. आणि आमच्या लोकांनी सुद्धा मर्यादा सोडू नये. हो, वक्त्याला मर्यादा सोडणं म्हणजे त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. माऊली विठाला 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 सोन्याच्या गुंडीत तू आणलं, इथपर्यंत आणत ना, आणलं तू. चलो बोले. विद्यार्थ्याला सांगितलं दूध पाजूनी रे, विद्यार्थी हुशार होते. कधी कधी काय होतं माहितीये का, महाराजाच्या जवळ काजू खाणारे गाडी पंक्चर झाल्यावर खाली उतरत नाही. हे मागच्या सीटवर झोपलेले असते. उठा ना, गाव आलं काय. अरे सुंबळ्या गाव नाही आलं, चोर हंतेत तिथं गाडी पंक्चर झाली. अरे बाबा बाबा, कोणाला फोन लावा बरं, मागच्याची येईन. अरे आपल्या पशी टायर आहे ना, बशीनं होईन, चिखलानं भरलेलं तीन. हे संचे काजू खाणार असे असतील. कोणाच्या बी बरं, कोणाच्या बी, कोण्या माणसाच्या, कोण्या माणसाच्या. प्रत्येक क्षेत्रात मोठ्याला पुढाऱ्याच्या संचे गाडीत बसलेले असेत, फुटके दुरलं. वरण आलं की चपाती येऊस तर दुरण गळून गेला, कोळीत चपाती काय. शहाणे पुढारी फुटक्या दुर्ण्याला फेकून देते, तरच ते पुढारी मोठे होते. फुटलेले दुर्ण ज्या पुढाऱ्यानं गाडीत ठुले, ते पुढारी झोपले. लिखित दुर्ण कामाचे नसतात फुटके. हे बी क्षेत्र तसंच आपलं, फुटके दुर्ण कामाचे नसतात. चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, ते राहत थोडं दुर्णात. ते शिष्य म्हणले, बापा तुमच्या आशीर्वादानं उत्तर भारतातल्या दगडायला आम्ही दूध पाजू, पण महाराष्ट्रातल्या दगडायला दूध पाजायची आमची ताकद नाही. हे काजू खाणार राहिलं, अंग काढून घेतलं, संचे काजू खाणार. निघाला कान्हो गोवारी, त्याचं नाव होतं कान्हो गोवारी. नंबरायची आता जी पायरी आहे, त्या पायरीपर्यंत चोखोबरायची समाधी. काय अधिकार हो चोखोबरायचा. स्वर्गातला अमृत शुद्ध करायची ताकद. काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, काय ताकद चोखोबरायची.
सज्जनांनो, मृदंग जरी काळे महाराज भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य असेल, पण मृत्यूलोकात जर खाली येऊन शिवजींनी भजन केलं असेल तर ते फक्त चोखोबरायच्या घरीच केलं. पकवाद वाजवायला इंद्र खाली आणला होता. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादश सोमवारची आलती. ती कोण्या महिन्यातली होती ते सांगायला गुद्ध थोडंच घेतलं. हायतन भितडासारखे मोबाईल तुमच्या जो खपक्या, पाऊस आला तर अंगाव घ्यायचे, मुक्काम पडा तर खाली आथरून झोपायचे, चार चार पाखडाचे तर तुमच्याकडे असे, त्याच्यात इचकान जरा सापडन ना तुम्हाला कोहरत गिरगावचा बाळ उद्दळीता. कधी कधी तुमची बी बुद्धी दळा ना. त्या एकादशीच्या दिवशी मंडप नाही, खुर्चे नाही, सगोंगडी नाही, बोरी खाली भजन केलं चोखोबरायच्या घरी. शिवजी आलते तिथं. काय अधिकार चोखोबरायचा आठवलं म्हणून सांगतो सर तो इकडं. एवढाच पुरावा बघू आपला टाइम बी. मग मला पुरायची वेळ होती. योग असा आला चोखोबरायची. आत्ता अध्यवत समाधी तिथपर्यंत कान्हो गोवारी गुंडी घेऊन आली. आय तिथंच होत ना, वजनातच होत, वजनातच वजनातच. त्याच्यानंतर आत्ता जी अध्यवत नामदेव पायरी आहे तिथपर्यंत आले. येऊ दिलं मालकानं. लय चतुर होते. देव चतुर, देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी? युगजन म्हणला तालुक्यात नाही इतका चालू कोण नाही. अन्या म्हणलो मग तुझ्या सारख्या चालूला जन जन्माला घातलंय, त्यो किती चालू असेल याचा तर विचार करणार आहे. हे शिमल्या विचार करण, त्यो किती हुशार असेल. तर आपल्या सारखा गुंड कोणीच नाही. अरे एक नंबरचा गुंड रावण होता. 2:18 पंढरपुरातल्या मालकाने आपतू आपतू हाणला तर तू वायरन साठ चोरणाऱ्या गुंडाला तर कवा बी हाणीन ना. एडपटीस काय तू उगाच म्हणतेत माणसं. बुटक्यात पाणी घ्याला आणि समुद्राचं तोंड धुवाला. तू तू डोळे धुये. हे डोळे पाहिल्यावर दुसऱ्याला मळमळ व्हालं. तू काय समुद्राला आंघोळ घालतो नादच असतो माणसाला. दुसऱ्याची कुसळ पाहला. मुसळ गेलं इकून निघलंय. तू पाय तू देव चतुर आहे. त्याच्यानंतर डाव्या हाताला एक अधिष्ठान आहे. आता जे अधिष्ठान आहे 10 दिवसा अनंत चतुर्दशी पर्यंत आप्पा, ते अधिष्ठान डाव्या हाताला आहे. शेंद्राचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला साक्षी गणपती म्हणतात. आत्ता आत्ता आणि आत्ता उजव्या हाताला एक अधिष्ठान आहे. भगवान पांडुरंग परेशाचा सभा मंडप ज्यांनी बांधला ते जळोजी मळोजी नावाचे लाकूड कामात अत्यंत कलाम असलत असलेली व्यक्ती जळोजी मळोजी त्यांची उजव्या हाताला समाधी आहे. ते दर महिन्याचे निष्ठावंत वारकरी. तिथपर्यंत दुधाची गुंडी आली. आली तिथपर्यंत आली. त्याच्यानंतर त्या सभागृहात आली. नंतर पायऱ्या ओलांडीत ओलांडीत गरुड खांबापर्यंत अलीकडे आली. तिथून आपण मुखदर्शन घेतो, ज्याला दृष्टीदर्शन किंवा श्रीमुख दर्शन म्हणतो. तिथपर्यंत तात्या आली. आणि त्याच्यानंतर पलीकडे पाऊल टाकला की पंढरपुरातले मालक अग्निनारायणाला म्हणले, अरे जरशी झलक दाखव बर. अग्नीनं झलक दाखव म्हणल्यावर दुधाच्या गुंडीतच उडी आणली. इतकी गुंडी तापली, इतकी दू गुंडी तापली, दूध उकळलं नाही, उकळलं नाही. जशी कुऱ्हाड शेवटी ताना लोहार दादा जसा ताव आणतेत का, असा सोन्याच्या गुंडीला ताव आला आणि पिवळ्याची लाल झाली. कोणा कानोगोवारीच्या तळहाताचं कातड गुंडीला चिटकलं, हा हा करताच गुंडी सोडून दिली. नुसते काजू खात होता, नुसते बदाम. एकादशीच्या दिवशी साबुदाणा टेकला की इच्छाच नाही, आज इच्छाच नाही. तोंड कसनुसच पडलं. देवाचा उपवास आहे कसा, त्याच्यामुळे इच्छाच नाही.
आणि काजू टेकल्यावर प्लेट पण खापू. असे काही काही संग आमच्या माणसं असायचे. सफरचंद असले की बाप्पा जसं कोल्याला गळसल, साबुदाणा असला, भगर असली, नाही नाही बाप्पा आज कशी काही तब्येत डमडमच पोट करायलं. मग सफरचंद खाल्ल्याव ना असा बॉम्ब निघल्या आणि निघत का लय माणसं चालू झाले. ओ शेपुण्यावानी शेपुण्या कशी एका जाग्यावर चरतच नाही तशा भानगडी बघा. चला पण तरी आमची लाड जनता पुरवायच लागली, पुरवायली आमची लाड. लय नादो काय काय ना शेंगदाण्याचा मेळ नाही घरी. तो म्हणतो मनुखे असावा. अरे स्वप्नात शेंगदाणे येत नाही बाळा तुया. माझं मत हे हिशोबात राहिलं पाहिजे, हिशोबात. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जे लागतंय ते बायकोला सांगावं आणि बाहेर जे असेल ते खावा. त्याचं मोठेपण कोणी खालीच ओढीत नाही. कसं बायको करील ते खातो आणि बाहेर लागतंय ते सांगतो म्हणून रिवशी आलाय. म्हणून आदळला पाठीवर, म्हणून पाठीवर आदळला भाकड्याच मोडल्या. हो मोठं व्हायचं असेल ना समाजाच्या सूत्रानुसार राहावं लागेल, राहावं लागेल. मोठा होतो माणूस पडली गुंडी हातातून खाली. एक नाही दोन नाही पंचवीस गुंड्या, पंची पाचा सव्वाशे लिटर दूध सांडलं. काय त्यांचा महिमा वाणी वारंवार पडलं दूध खाली. त्या गुंडीला मासाचे तुकडे चिटकले, मासाचे तुकडे लाल पुंद लाह 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 करत होता. आणि शेवटी ज्ञानोबा रायला हात जोडावं म्हणून हात चिटकणत ना आता आगवाली दहा झाला. असे हात केले प्रणाम ज्ञानदेव नामदेव काही कुठे नामदेव. ज्ञानोबा राय म्हणले हे काय हे तो सात मिनिटे. मोठ्या माणसाची तीस तले खुबी असती. नामदेवराय उत्तर भारतात होते पण ज्ञानोबाराय म्हणलेत नाही त्या सुमळ्याला हे नामदेवराय म्हणून. आपलं लगेच म्हणणं असतं हे काय स्वतःच. लया गो या या या. आपले म्हणजे दुर्नाथ पाणी आणि अख्ख्या गावाला आमंत्रण. आचमंत्री होते का तितके पाण्यात तर गावाला आमंत्रण द्यायला आसनात नाहीच म्हणले. तिथं सांगितलं हे नामदेव आहेत. कान्होबारे म्हणले आप नामदेव जी मैं नामदेव हूं. पिलाव भगवान को दूध फत्तर नाही म्हणलं आता ते आता भगवान म्हणलं. पिलाव भगवान को दूध तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. त्याला अहंकार सहन होत नाही हो, अहंकार सहन होत नाही. कोणताच अहंकार कामायचा नाही. मला जास्त पाठांतर आहे. अभिमान कामाचा नाही. संपत्तीचा अभिमान रावणाला झाला, भक्तीचा अभिमान रावणाला झाला, विश्वसत्तेचा अभिमान रावणाला 19 अभिमान झाले. 2:18 दुपारा सगळे चोरा केले रावणाचे, रावणाचे. आता जर रावण जिवंत असायला ना तर त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मावी. इतका श्रीमंत होता तो
त्याच्या भेताडाची एक चौकट काय मग अख्ख्या तालुक्यातल्या बायांना आलं मतदान का दुसऱ्या टाकायला लावतात का त्या पप्याच्या बापान एवढा मोठा श्रीमंत रावण अभिमान गेला हो माती गेला गेला आपल्या याच्यात काहीला गायनाचा अभिमान भजनाचा अभिमान झाला नारदाला एका आस्वालाच्या पुरीनं भाऊ जिरीला सहाव्या क्रमांकाचा संन्यासी एक नंबरचा भजन करणारा नारद तुंबर साम गायन करी नारद तुंबर नैवम गिरगावकर लिखितम नारद भजनामध्ये प्रविष्ट जामुंताच्या नगरी इतके समावली त्या आसोलीच्या अंग जिरीला गर्व म्हणजे भजनात पण अभिमान नकोय हो कालिदासाच्या नगरीत एक संस्कृत पंडित आला गिरगावकरासारखे दोन चार श्लोक पाठ आणि बचर बचर कीर्तनात बसतच नाही गपचिप तसा एक पंडित आला आणि कालिदासाच्या नगरीत कालिदासाकून जय पत्र घ्यायला गेला तर कालिदासाच्या नगरीतल्या काही पोरी पाणी शेंदायला आलत्या तेव्हा वॉटर सप्लाय नव्हती ना तेव्हा खालून सप्लाय बकेटांचे सप्लाय पोहरा सप्लाय पखाल सप्लाय हेच होत पखालीच होत्या तुमच्या लहानपणी बकेटातून पोहऱ्यानं काढायचं अशी वॉटर सप्लाय काय कमी सप्लाय काय नव्हतं सप्लाय पाणी शेंदायला गेले पाणी शेंदायला गेल्याबरोबर कुठल्या मुली येत रे या गावातल्या कालिदास तुमच्याच गावात आहेत का हो ए तू कोणाची पोरगी आहेस गा असा तो पंडित म्हणला तर तिनं सांगितलं हर हर स्मरतम नित्य असत बहुजीव प्रतिपालकम तश्यहम कुलबालिका हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम थोडस सांगते तश्यहम कुलबालिका मी त्याची पोरगी हे माझे बाबा सतत हर हर म्हणतेत बहुजीव प्रतिपालकम तश्यहम कुलबालिका म्हणजे मेंढ्या सांभाळणाराची पोरगी मेंढ्या सांभाळ ती नाही म्हणली मी मेंढ्या सांभाळणाची हर हर स्मरतम नीति शेळ्याला मेंढ्याला काय म्हणतात हर 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 स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तश्यहम कुलबालिका ती म्हणलीच नाही मी मेंढ्या वळणाराची पोरगी दुसरी विचारलं तू कोण अकाले वर्षतम मेघम अकाले वर्षतम मेघम नाही वर्षारुढो न शंकरा वर्षारुढो न शंकरा चतुर्मुखो न च ब्रह्मा अकाले वर्षतम मेघम तश्यहम कुलबालिका वरी बसतोय पण महादेव नाही वरी बसतोय पण महादेव नाही चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय त्या देणाराची मी पोरगी पखाल हाणणारा कोळी पखालीला किती तोंड वरचे दोन आणि खालचे दोन चार पाणी टाकायचे दोन आणि पाणी टाकायचे दोन आणि पाणी काढायचे दोन भाऊ चार तोंड चार चार हल्यावर बसणारा शंकर आहे का नाही चार तोंड आहेत पण ती पखाल ब्रह्मदेव आहे का नाही आणि पखालीचा मुंगा सोडे आभार येऊ द्यावा लागतोय का मी त्याची पोरगी आहे हा कोणाला कमी नाही समजायचं महाराज हा तिसऱ्या पोरीला विचारलं तिसरीच सांगतो बाकीचं सांगायला गुत नाही घेतलं मी शहाणा डॉक्टर न कधी बी चिठ्ठीवर खाली लिहून दिलं पाहिजे अजून पाच दिवसाला भेटायला या नाही तर एकाच चक्रात नीट केल्या दवाखाना एक लागेल ना शत्रु मित्र न जाणाती चौर्य कर्म दिने दिने शत्रु मित्र न जाणाती तश्यहम कुलबालिका सोनाराची पोरगी सोनाराची सोनारानं मनी बहिणीला जरी ऐकले तर लाख वगळीतच नाही
लाक भरलेला छे ना ते त्यानंच पाहिलेल्या पाण्यानं गुळणा केला आणि वापस गेलं. ते म्हणला याच्या गावातल्या पोरी जरी इतक्या संस्कृत पंडित येता तर कालिदास कुठं असेल. चला आपला दिवा वाटोळीत लागत नाही, आपण आपलं परत चला परत चला. माणसं मोठी असते. हा नामदेव आहे जी मै हो नामदेव पिलावतो. मुक्ताई साहेब बाजूला होत्या. किती वाजले प्रसाद बोल. अरे आपलं 10:30 संपायला पाहिजे होत ना. हे दुसऱ्याच्या रानात आऊत गेलं ना आपलं राजे हो. असं नाही व्हायला पाहिजे ना ते है का नाही. दुसऱ्याच्या रानात नाही आऊत जाऊ भाऊ. तुम्ही कवा सांगायचं ना गोर्धन भाऊ तुम्ही हय तात्या शेतकरी माणसं आहेत तुम्ही. असं कसं बरं वाटत तुम्हाला. वा 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 दुसऱ्याची दारी जळाली तुम्ही बिळे पेटवा म्हणजे जमलं कडे मिळ. माग या तुळशीरामकडे आलतो मी. माग 2011 आलतो का रे. फार दिवस झाले त्याला. आणि इथे एकदा आलतो दोनदा आलो इथे. होता बसून या रोड पासून इकडे रस्ता दिसल हो दिसत ना पण तू हिशाबात येत जाय. काय ग पळी झळकती ना आपलं तुपलं ओळखित. मुक्ताई साहेब जवळ आले. नामदेवा जी आई साहेब काय वाणी हो. जी आई साहेब जी 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 पाच दूध दूध पाच. एकदा म्हणल्यावर ठीक झालं. नामदेवा तुम्हाला मी सांगते दूध पाजा. ठीक आहे दोनदा. जी गोष्ट अधिकारी व्यक्तीच्या मुखातून तीनदा पडत असती का ती केली तर ठीक, नाही तर पुढच्याचा अपमान केल्याचं पाप लागतंय. मुक्ताई साहेबाच्या मुखारविंदातून वाक्य तिसऱ्यांदा पडलं. नामदेवा मी सांगते दूध पाजा. डोळे नाही रडे. अंतकरण रडत होत, हृदय रडत होत, हृदय रडत होत. आई साहेब दूध पाजण्याची माझ्यात ताकद आहे. माझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पेत. माझ्या हातानं जेवतो सुद्धा. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा. जीवी भरा भरा नाम्या सवे. हो नामदेवरायनं जीव घातलं होत. हो केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. देवा मी आंघोळ केली ओंगळ नाही भस्कळ नाही. जेव लागते बाबा हटायला गेले बाजाराला गेले. जेव जेव पाषाणाची मूर्ती कापी थरा थरा. जीवी भरा भरा संग. जीवी भरा भरा नाम्या संगे. नामदेवरायला नामे म्हणायची गिरगावकराची पात्रता नाही पण अभंगात हे म्हणून म्हणतोय. म्हणण्याची अंतकरण रडत होत. आई साहेब विटेवरचा मालक आमच्या कण्या घोगऱ्या राजा हातानं खातोय दूध का पेणार नाही आता. पण माझ्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नाहीत. मुक्ताई साहेब म्हणला नामा हे किती दूध सांगणार आहे इथं. सवाशे लिटर दूध सांगलंय भरा. आई साहेब आपल्या सगळ्यांचे पाय लागलेत नाही याला. इथे एक मोठा सिद्धांत आहे. मुक्ताई साहेब म्हणल्या द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्यावर याच पोट राहते. मग आपल्या पाय लागलेलं दूध पेल्यावर याच पोट दुखत का. ताकत हे राजे हो ताकत आहे ताकत. काय ताकत असेल. निष्ठेने भजन करणारी माणसं आहेत आपण. ते अधिकारी मोक्षाचे सामान्य कवारकऱ्याची ताकद.
वारकरी कोण्या जातीत असू द्या, होका उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे, किंवा पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, साध्वी जनाबाईंचं वाक्य वारकरी होते। कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास, कान्हो पात्रा खोतो पिंजारी तो दादू भजन या भेदो, हरीचे पायी वैष्णव चांभार धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता। आईला धन्यता देणे काय ताकद आहे वारकऱ्यांची, काय ताकद आहे, काय ताकद एक सांगू तुम्हाला। तुम्ही काही लोकांना नाव ठेवत असताना ताकद नाही आपली नाव ठेवण्याची। आता सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची टाळी वाजून काही लोक भिक्षा मागतात,